नमस्कार, मी शरद। तुमचं शरद पाटील रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहोत। आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड। चला तर गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूया। गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये 4 टीस्पून इतका बटर घेतलेला आहे। त्यामध्ये 1 टीस्पून इतका गार्लिक म्हणजेच लसूण चेचून घेतलेला आहे। हा एकदम महत्त्वाचा पार्ट आहे गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी। तुम्ही इथे लसूण बारीक चिरून देखील घेऊ शकता। आता ॲड करतो आहे 1/4 चम्मच फ्लिक्स, होममेड चिली फ्लिक्स घेतले आहेत मी। बारीक चिरले कोथिंबीर 1 टीस्पून इतकी घेतलेली आहे। आपण कॅफे स्टाईलमध्ये गार्लिक बनवत आहोत। खूप साऱ्या कॅफेमध्ये पिझ्झा हट्स ऐवजी कोथिंबीर वापरली जाते, म्हणून मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। आणि चवीपुरतं मीठ 1/4 चम्मच इतका मीठ घेतलेलं आहे। चांगलं त्याला मिक्स करणार आहे मी। बटर आपल्याला 10 ते 15 मिनिटं मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे। 10 मिनिटं फेटल्यावर बघा बटर आपला किती क्रीमी झालेला आहे। बटर जेवढा आपण क्रीमी करू गार्लिक ब्रेड तितकाच खाण्यात चांगला लागतो। आता आपण वळूया ब्रेडकडे। मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहे। शक्यतो आपल्याला प्लेन ब्रेड घ्यायचा आहे इथे, त्याला मी मधून असे बघा 2 भाग करून देणार ब्रेडचे। अशा प्रकारे मी सर्व ब्रेड करणार आहे। सर्व ब्रेड मी पीसेसमध्ये कट केलेले आहे। आता आपण त्यांच्यावरती मस्तपैकी बटर लावूया। बटर आपल्याला मस्तपैकी एकाच साईडला लावून घ्यायचं आहे। जर कुठे आपल्याला बटर लावायचं राहून गेलं कडेला सुद्धा, तर तिथे आपला गार्लिक ब्रेड हा कडक होऊन जातो, म्हणून केअरफुली आपल्याला सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व ब्रेडला बटर लावून झालेलं आहे। आता चला फ्राय करण्याच्या दिशेने। मी इथे मीडियम फ्लेमवर नॉनस्टिकचा तवा तापत ठेवलेला आहे। मी सर्व गार्लिक ब्रेड हे तव्यावर करणार आहे। जर तुम्ही ओव्हनचा वापर करत असाल तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही गार्लिक ब्रेड हे 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्या। पण ओव्हनच्या मानाने मला इथे तव्यावरचे गार्लिक ब्रेड खाण्यास आवडतात। तवा चांगला तापलेला आहे आपला, त्याच्यावर आता मी गार्लिक ब्रेड जेवढे शक्य होणार आहे तेवढे ठेवणार आहे। सहा पीसेस माझे बसलेले आहेत। आता मी चांगले यांना 2 मिनिटं तरी मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहे। गार्लिक ब्रेड भाजण्यासाठी मी कोणताही तेल किंवा बटरचा वापर करणार नाही। अशीच आपल्याला गार्लिक ब्रेड भाजून घ्यायचे आहेत। बघा, 2 मिनिटानंतर मी गार्लिक ब्रेड पलटत आहे। आहा, किती सुंदर असं गोल्डन झालेलं आहे दोन्ही साईड। बघा, सर्व गार्लिक ब्रेड मी पलटी करून दिलेलं आहे। आता आपल्याला मस्तपैकी 1 मिनिट गार्लिक ब्रेड शिजून द्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। 1 मिनिटं झालेलं आहे, बघा मस्तपैकी गार्लिक ब्रेड झालेले आहेत। आता मी याला काढून देत आहे। आहा, किती सुंदर झालेलं बघा। सर्व गार्लिक ब्रेड मी याच प्रकारे काढून घेणार आहे। हे बघा, सर्व गार्लिक ब्रेड मी सर्व केलेले आहे। जर तुम्ही प्रथमच माझं चॅनेल पाहत असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला। करताय ना मग, हे ब्रेड मुलांना खायला खूपच आवडतं। तसे तुम्ही हे ब्रेड मुलांच्या बर्थडे पार्टीज किंवा टिफिनमध्ये देखील देऊ शकता। चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।